येथील वन क्षेत्रपाल कार्यालयात जप्त करून ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन कार्यालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने कार्यालयात कोणाचीही जीवितहानी झालेली नाही आहे. पुणे कोलाड महामार्गालगत असलेल्या तामणी अभयारण्यात डुक्कर मारण्यासाठी बॉम्ब पेरण्यात आले होते. खाद्य समजून डुकरांनी ते खाण्याचा प्रयत्न केला तर त्याचा स्फोट होतो आणि त्यात डुक्कर मरतात. अभयारण्यात लावलेले हे 70 ते 80 बॉम्ब वन विभागाने जप्त केले आहे. पौंड येथील एका इमारतीत वन विभागाचे कार्यालय आहे. पहिल्या मजल्यावरील या वन क्षेत्रपालात कार्यालयात हे बॉम्ब ठेवण्यात आले होते. या ठिकाणी दररोज 2 कर्मचारी रात्री असतात. मंगळवारी रात्री ते कार्यालयात झोपले नव्हते. पहाटे 4 वाजेच्या सुमारास या बॉम्बचा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की त्यात पहिल्या मजल्यावरील खिडके दरवाजे तुटले. आज पहाटे 4 वाजता माझ्या मुलाचं शॉप आहे. शॉपच्या शेजारी फॉरेस्ट ऑफिस आहे. त्या ठिकाणी कसला तरी स्फोट झाल्यामुळे बरंच नुकसान झालेले. सध्या कमीत कमी 1 किलोमीटरची एरिया त्याचा आवाज झालेला आहे. असं असेल की 4 वाजता घटना झालेली. 4 वाजून 5 मिनिटांनी आम्ही आवाज आला म्हणजे खाली आलो. इथं पाहिलं एकदमच सगळं शेतकरी पडल्यापासून आणि ही माणसं जमा होऊन डिपार्टमेंट आलं. मॅडम आली तुम्ही पाहिले म्हणजे आपण पंचनामा करू. दुष्काळ तडा गेला. भीतीला शेटर पडली, चिडक्या पडल्या, लवकर तडा गेली.